हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना फसवलं गेलं। शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली प्रतिक्रिया। लोकप्रियतेसाठी आपण महाराजांचा उपयोग केला म्हटलं तो चुकीचं ठरणार नाही असं मला आज तरी वाटतं। हा दहीहंडीचा कार्यक्रम होता की काय, कार्यकर्त्यांना देखील त्याचं भान ठेवलं नाही, आयोजकांनाही त्याचं भान राहिलं नाही, अक्षरशः हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांना फसवलं गेलं। या ठिकाणी कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही। राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी महाराजांसाठी एकत्र यावं अशा पद्धतीची चर्चा नगर शहरातील सर्व भागांमध्ये झाल्यानंतर सन्माननीय महापौर, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवप्रेमी फक्त शिवाजी महाराजांसाठी माळीवाड्यात जमले। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबलो, पण त्यानंतर जाणवले की या ठिकाणी राजकीय अजेंडा राबवला जात आहे, त्यामुळे तेथून आम्ही निघून गेलो। यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचे अस्तित्व देखील अस्पष्ट झाले आहे। जर एखादी अप्रिय घटना नगर शहरात घडली तर हिंदुत्ववादी संघटनांवर भरोसा ठेवायचा का नाही हा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे। राजकीय जोडे बाजूला ठेवून महाराजांसमोर कोणीच मोठे नाही याचा मान आमदारांना देखील राहिलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी महाराजांबरोबर स्वतःचंही लोकार्पण करून घेतलं। खरं तर त्या दिवशीचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाचे आयोजक आणि आमदार मी यांचं धैर्य निषेध करतो। ज्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी असायला पाहिजे होतं त्या गर्दीचा काही फायदा खरं तर त्या ठिकाणी घेण्यात आला। आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आपला आराध्य दैवत म्हणतो। आज आपण महाराष्ट्र महाराजांमुळे उभा आहे, नव्हे तर देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन तिथं आल्यानंतर आपण काय घेऊन जाणार हा खरं तर युवकांना दिशा देण्याची ती जागा होती। आणि त्या ठिकाणी आपण ज्या प्रदर्शन केलं म्हणजे लोकप्रियतेसाठी आपण फक्त त्या महाराजांचा वापर केला म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। आणि मला तर असं वाटत होतं दहीहंडीचा कार्यक्रम होता तर काय, कारण की तिथं सातत्याने दहीहंडीचे कार्यक्रम होतात, कदाचित त्यांना तेच वाटलं असेल की दहीहंडीचा कार्यक्रम असावा। आणि कार्यकर्त्यांनी देखील त्याचं भान ठेवलं नाही, आयोजकांनी तर अक्षरशः हिंदुत्वाच्या नावाखाली फसवलं गेलं। शिवर जे प्रतिष्ठान ज्यांच्या माध्यमातून खरं तर सगळेजणांना एकत्र करण्याचं आव्हान आलं होतं की इथं कोणताही राजकीय कार्यक्रम होणार नाही किंवा राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्यांनी महाराजांसाठी जमा होईल अशा पद्धतीची चर्चा नगर शहरामध्ये सगळ्या भागाभागामध्ये झाल्यानंतर सन्माननीय महापौर, शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, शिवप्रेमी जनता आम्ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आम्ही सगळेजण गेलो। तर 5 ते 7 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली, पण नंतर असं जाणवलं की इथं जाणीवपूर्वक एक वेगळ्या पद्धतीचा विषय यांना करायचा दिसतो आणि राजकारण कुठंच नाही म्हणता म्हणता सगळं राजकारणच त्या ठिकाणी समोर आलं आणि लोक नाराज झाले, लोक तिथून निघून देखील गेले। खरं तर ज्या संघटनांनी याच्यासाठी अपील केलं होतं, शिवप्रतिष्ठान असेल, हिंदू राष्ट्र सेना असेल, या संघटनेच्या उद्याच्या भविष्य देखील या ठिकाणी अस्पष्ट किंवा अंधारात आल्यासारखं झालेलं। उद्या एखादी घटना या नगर शहरामध्ये घडली आणि हिंदुत्ववादी संघटनेने आवाज दिला तर यांच्यावर भरोसा ठेवायचा का नाही हा देखील प्रश्न त्या ठिकाणी समोर येण्याची मोठी शक्यता आहे। आणि म्हणून जी काही मुवमेंट या नगर शहरामध्ये हिंदुत्ववादी संघटनेची ज्या विचाराचे पक्षाचे लोक एकत्रित येऊन काम करतात त्यांना देखील हा मोठा धक्का बसलेला आहे। जी जी घटना समोर येईल त्यावेळेस आपण सगळ्यांना अपील करतो, सगळेजण एकत्र येऊन एका विश्वासाने काम करत असतात। खरं तर राजकीय जोडे बाजूला ठेवून महाराजांपुढे कुणीच मोठं नाही महाराजांपेक्षा, त्याचं भान आयोजकांना आणि आमदारांना राहिलं नव्हतं आणि त्यांनी त्या ठिकाणी लोकार्पणमध्ये स्वतःचं देखील लोकार्पण त्या ठिकाणी करून घेतलं आणि ते लोकांना भावलेलं नाही। त्याचबरोबर निधी महानगरपालिकेचा पण महापौरांची देखील आठवण कुणाला राहिली नाही आणि महापौरांना साधा मेसेज देखील आपण दिला नाही की आपल्याला 11 वाजता इथं कार्यक्रम करायचो आहे आपण, त्याचं भान त्या संघटनेनं देखील राहिलं नाही। आणि म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही न हार घालताच परत आलो 2 तास थांबून। तर या गोष्टीचा नगरकर म्हणून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही त्या कार्यक्रमाचा कार्यक्रम महाराजांचा आहे पण जो त्यांनी भरवला त्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो।